हेलो डियर स्टूडेंट्स, वेलकम बैक टू द लेक्चर। यस्टरडे व्हाट वी हैव सीन, वी हैव स्टार्टेड अवर न्यू टॉपिक व्यू थ्योरी ऑफ लाइट, दैट इज कॉल्ड एज व्यू ऑप्टिक्स। इन दैट व्हाट वी हैव सीन, यू कैन सी ओवर हियर, फर्स्ट इज न्यूटन्स कॉर्पस्कुलर थ्योरी। इन दैट ही गॉट सक्सेस टू एक्सप्लेन द थिंग्स दैट आर कॉल्ड एज रिफ्लेक्शन, रिफ्रैक्शन एंड द स्पीड ऑफ लाइट इन डेंसर मीडियम इज ग्रेटर देन स्पीड ऑफ लाइट इन अ रेयर मीडियम। And what he got the drawbacks which he could not explain the things that are, first he could not explain the partial reflection, refraction on the surface. त्याचबरोबर त्यानं काय काय सांगता आलं नाही त्याला, तर तो म्हणजे इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन आणि पोलरायझेशन। त्याच्यानंतर आपण कुठे गेलो, तर फोकॉल्ट एक सायंटिस्ट आला की त्यानं ते एक्सपेरिमेंट परफॉर्म करून त्यांनी सांगितलं काय, स्पीड ऑफ लाईट इन अ डेन्सर मीडियम is greater than speed of light in rarer medium, which is wrong, and he cleared that speed of light in a rarer medium is greater than speed of light in a denser medium. म्हणजे एअर मीडियम मध्ये स्पीड ऑफ लाईट काय असणार आहे, जास्त असणार आहे कम्पेअर टू डेन्सर मीडियम। मग डेन्सर म्हणजे कुठला मीडियम आला, मग तो ग्लास असेल किंवा वॉटर असेल, ठीक आहे। त्याच्यानंतर कोणती थिअरी बघितली आपण, हायजनची वेव्ह थिअरी ऑफ लाईट। मग हायजन कुणाबरोबर आला, तर मॅक्सवेलला घेऊन आला आणि प्लँक्सला घेऊन आला। मॅक्सवेलनं काय सांगितलं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी, आणि प्लँक्सने काय सांगितलं, प्लँक्स क्वांटम थिअरी, ठीक आहे। मग या सगळ्या एक्सप्लेनेशननुसार शेवटला आपण काय म्हणलं होतं की लाईट हॅज अ ड्युअल नेचर, लाईट हॅज अ ड्युअल नेचर, मग एक म्हणजे पार्टिकल नेचर, दुसरा म्हणजे वेव्ह नेचर। आता हायजनने ज्यावेळी एक्सप्लेनेशन दिल्यानंतर त्याला एक सक्सेस मिळालं, मग ते कोणते एक्सपेरिमेंट त्याने एक्सप्लेन केले, तर एक म्हणजे लॉज ऑफ रिफ्लेक्शन प्रूव्ह केला, रिफ्रॅक्शन प्रूव्ह केला, इंटरफरन्स प्रूव्ह केला, डिफ्रॅक्शन प्रूव्ह केला, ठीक आहे। त्याचबरोबर तिथं त्यानं काय सांगितलं, स्पीड ऑफ लाईट इन रेअर मीडियम इज ग्रेटर दॅन स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम, म्हणजेच काय, तर सी वन इज ग्रेटर दॅन सी टू। आता इथं एक पॉईंट फक्त राहिलाय, तो फक्त आपल्याला कव्हर करायचा आहे। आता इथं हायजनला जी सक्सेस मिळालं, ते तर फक्त आता आपल्याला काय करायचं, त्याचे ड्रॉबॅक्स बघायचे आहेत, ड्रॉबॅक्स ऑफ हायजन्स वेव्ह थिअरी, मीन्स वेव्ह थिअरी। मग आता ड्रॉबॅक्स मध्ये काय काय बघितलं आपण, तर एक म्हणजे ही कुड नॉट एक्सप्लेन, ही कुड नॉट एक्सप्लेन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड पोलरायझेशन, अँड पोलरायझेशन। म्हणजे बघा, अकॉर्डिंग टू हायजन, हायजननं काय काय एक्सप्लेन केलं, एक म्हणजे रिफ्लेक्शन सांगितलं, दुसरं म्हणजे रिफ्रॅक्शन सांगितलं, त्याचबरोबर इंटरफरन्स ही सांगितलं, आणि त्याचबरोबर डिफ्रॅक्शन ही सांगितलं। मग राहिलं काय, ते म्हणजे पोलरायझेशन। पण ते त्याला एक्सप्लेन करता आलं का, तर ते त्याला एक्सप्लेन करता आलेलं नाही। मग बाकी सगळ्या गोष्टी त्याने एक्सप्लेन केल्या, मग हा पोलरायझेशनचा पॉईंट कुठे गेला, तर ह्या त्या हायजन्सच्या ड्रॉबॅक्समध्ये गेला, ठीक आहे। म्हणजेच काय, ही कुड नॉट एक्सप्लेन द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड पोलरायझेशन। आता फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय, की एखाद्या मेटल सर्फेसवरती जर ती लाईट पडली, तर त्या सर्फेसपासून जो करंट फ्लो होणार आणि तो सर्किटमध्ये येणार, त्या इफेक्टला आपण काय म्हणतोय, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट। म्हणजे ते एक्झाम्पल म्हणजे सोलर सेल, म्हणजे स्ट्रीट्सवरती तुम्ही सोलर लॅम्प वगैरे बघता, स्ट्रीट्सवर सोलर लॅम्प, म्हणजे दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, म्हणजे लाईट पासून तुम्हाला इलेक्ट्रिकल एनर्जी मिळणार, ठीक आहे। हे झालं आपलं फोटो इलेक्ट्रिक। मग दीज आर द सक्सेस अँड ड्रॉबॅक्स ऑफ हायजन्स वेव्ह थिअरी। आता काल सांगितल्याप्रमाणे आपण हे सगळे बेसिक बघितले, म्हणजे लाईट आपल्याला कळाली की लाईट हा काय, पार्टिकल नेचर पण आहे आणि त्याचबरोबर ड्युअल नेचर पण आहे। आता मेन कन्सेप्टकडे आपण आता येतोय, ही कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर तुम्हाला त्या पुढच्या पॉईंटला उपयोगी पडणार आहे। की आता ती नक्की कन्सेप्ट काय आहे, तर ते व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, ठीक आहे। तर पहिला पॉईंट आपला आहे तो म्हणजे वेव्ह फ्रंट, त्याच्यानंतर येतोय तो म्हणजे वेव्ह नॉर्मल, आणि त्याचबरोबर आपण बघतोय
वेव सरफेस. ठीक आहे, आता पहिल्यांदा हा वेव फ्रंट म्हणजे काय हे पहिल्यांदा लक्षात घेऊया. सपोज मी एक सोर्स कन्सिडर करतो, हा एक पॉइंट सोर्स कन्सिडर केला, तर ह्या पॉइंट सोर्स पासून मला वेव्स बघायच्यात. आता अकॉर्डिंग टू हायजन्स आपल्याला वेव्स माहीत आहेत, म्हणजे ज्या वेळेला एखाद्या वॉटर सरफेसवरती मी जर एखादा दगड टाकला तर तिथं मला काय बघायला मिळणार आहे, तर तिथं मला वेव्स बघायला मिळणार आहे. म्हणजे हे काय झाले, तर रिपल्स फॉर्म झालेत. ठीक आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतोय, वेव्स. तेच फक्त मला फक्त काय करायचं आहे, ह्या पॉइंटच्या ठिकाणी मी फक्त एक सोर्स कन्सिडर केला की जेणेकरून मला हे काय मिळाले, मला हे लाईट वेव्स मिळाले. ठीक आहे, म्हणजे हा आपला सोर्स आहे, इथून मला ते वेव्स मिळत गेले, हे वेव्स मला असे मिळत जातील. इथे लक्षात, ठीक आहे. मग आता फक्त बघा ते कसे करतात. सपोज हा एक पॉइंट सोर्स, इथून ही वेव अशी ट्रॅव्हल करत गेली, इथून ही वेव ट्रॅव्हल करत गेली, इथून ही वेव ट्रॅव्हल करत गेली, इथून ही वेव ट्रॅव्हल करत गेली. मग आता ही वेव ट्रॅव्हल करणार आणि जर यांचा डिस्टन्स मी जर बघितला, सपोज मी हा डिस्टन्स 5 सेंटीमीटर घेतला, इथून तो इथं पोहोचला किती, 5 सेंटीमीटर. मग इथून इथंपर्यंत जायला किती वेळ लागला, किती डिस्टन्स कव्हर केला, इथं पण 5 सेंटीमीटर कव्हर केला, तेवढाच वेळ. जेवढा वेळ 5 सेंटीमीटर इथं पूर्ण करायला लागला, तेवढाच इथंही तो लागला. म्हणजे इथून इथला डिस्टन्स किती आला, पुन्हा 5 सेंटीमीटर. इथून इथला किती लागला, पुन्हा 5 सेंटीमीटर. मग ह्या 5 सेंटीमीटर ॲज अ रेडियस कन्सिडर करून मी जर एक सर्कल ड्रॉ केला, तर मला हे असं काहीतरी मिळेल की, बरोबर, म्हणजे इथून ती वेव निघाली इथं पोचली, इथून ती वेव निघाली इथं पोचली, इथून ती वेव निघाली इथं पोचली. आता वेव्ज म्हणजे काय, दे दिस वेव्ज आर ट्रॅव्हलिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन, म्हणजे प्रत्येक डायरेक्शनला ही वेव काय होणार आहे, ट्रॅव्हल करणार आहे. ठीक आहे, मग आता स्टेटमेंट काय बघायचं, स्टेटमेंट लिहितो मी. स्टेटमेंट, ए लोकस ऑफ ऑल द पॉइंट्स ऑफ द मीडियम, ए लोकस ऑफ ऑल द पॉइंट्स ऑफ द मीडियम टू विच वेव्स रीच simultaneously so that all points are okay. समजले इथपर्यंत. ह्याला म्हणतोय आपण काय, वेव फ्रंट. ठीक आहे, पुन्हा एकदा स्टेटमेंट, ए लोकस ऑफ ऑल द पॉइंट्स ऑफ द मीडियम टू विच वेव्ज रीच सायमल्टेनियसली सो दॅट ऑल पॉइंट्स आर इन द सेम फेज. इथून वेव फॉर्म निघाली या मीडियमवरती पोचली, इथून निघाली या मीडियमवरती पोचली, इथून निघून या मीडियमवरती पोचली, इथून निघून या मीडियमवरती पोचली. मग ह्या मीडियमपर्यंत पोचल्यानंतर प्रत्येकाचा फेज किती आहे, तो म्हणजे एकच, किती, 2π. ठीक आहे, आणि हे जे सरफेस क्रिएट झाले वेव्ज, मीडियम आपण त्याला म्हणतोय, ह्या मीडियमला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज अ वेव फ्रंट. हे काय झाली इथं, वेव फ्रंट. म्हणजेच बघा, इथं जर सोर्स मी असा घेतला, इथून ही एक वेव मिळाली, इथून ही एक वेव मिळाली, इथून ही एक वेव मिळाली, अशी नंबर ऑफ वेव्स मला मिळत गेले. ठीक आहे, मग आता त्यातला एक पर्टिक्युलर डायरेक्शनसाठी मी जर बघितला, तर एवढाच पोर्शन फक्त मी काय करतो, घेतो, बाकी सगळं मी निग्लेक्ट करतो. म्हणजे मला हे असं दिसेल का, बघा बरं. ठीक आहे, म्हणजेच काय झालं, दीज आर द स्पेरिकल सर्फेसेस, म्हणजे तो स्पियर तयार झाला ना, ती वेव्स आल्यात, म्हणजेच एक स्पियर तयार झाला, दुसरा स्पियर तयार झाला, तिसरा स्पियर झाला. मग त्यातले फक्त मी काय केले, एवढा पोर्शन फक्त सिलेक्ट केला, मग तो मला काहीतरी असं दिसेल. मग एक पॉइंट सोर्स घेतला, तिथून मला हे स्पेरिकल सर्फेस मिळाले, मग दी सर्फेसेस आर कॉल्ड वेव फ्रंट. दी सर्फेसेस आर कॉल्ड वेव फ्रंट. ठीक आहे, आता दुसऱ्या पॉईंटकडे जाऊया, तो म्हणजे काय, वेव नॉर्मल. वेव नॉर्मल,
आता या फिगर कडेच बघा. आता वेव नॉर्मल म्हणजे काय की वेव फ्रंट वरती, आता हा एक वेव फ्रंट आहे, हा एक वेव फ्रंट आहे, हा एक वेव फ्रंट आहे, ह्या वेव फ्रंट वरती कुठेही मी एक पॉइंट कन्सिडर केला आणि त्या पॉइंट सोर्स पासून मी जर एक लाईन ड्रॉ करून घेतली तर मला ती लाईन मला काहीतरी अशी काहीतरी मिळेल. ह्या पॉइंटला घेतला तर मला ही पॉइंट लाईन मला अशी मिळेल, या पॉइंटला इकडे घेतला तर ती लाईन मला अशी काहीतरी मिळेल. म्हणजे प्रत्येक मीडियमवरती मला इथं काय मिळेल, परपेंडिक्युलर मिळेल. ठीक आहे, परपेंडिक्युलर मिळेल. तसंच तुम्ही इथं जरी बघितलं, तुम्ही कुठल्याही डायरेक्शनला जर लाईन ड्रॉ केली, तुम्ही इव्हन जर या बाजूला डायरेक्शनला ड्रॉ केली, या बाजूला केली, या बाजूला केली किंवा या बाजूला केली, सगळीकडे तुम्हाला वेव फ्रंटवरती ती लाईन काय असणार आहे, परपेंडिक्युलरच असणार आहे. मग तो वेव नॉर्मल म्हणजे काय सांगायचं आपल्याला बघा. तर स्टेटमेंट लिहि तुम्ही इथं, ए परपेंडिक्युलर ड्रॉन टू द सरफेस, ए परपेंडिक्युलर ड्रॉन टू द सरफेस ऑफ ए वेव फ्रंट, ऑफ ए वेव फ्रंट ऍट एनी पॉइंट ऑफ वेव फ्रंट, ऍट एनी पॉइंट ऑफ वेव फ्रंट इन द डायरेक्शन, इन द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन, ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट वेव्स इज कॉल्ड नॉर्मल. बघ पुन्हा एकदा, ए परपेंडिक्युलर ड्रॉन टू द सरफेस ऑफ ए वेव फ्रंट, म्हणजे हा काय आहे, तुमचा वेव फ्रंट आहे, हा वेव फ्रंट आहे, हा वेव फ्रंट आहे, ह्या वेव फ्रंटच्या सरफेसवरती कुठेही तुम्ही एक पॉइंट कन्सिडर केला आणि तिथून जर तुम्ही एक लाईन ड्रॉ केली या पॉइंट सोर्स पासून, तर तुम्हाला एक परपेंडिक्युलर लाईन तुम्हाला मिळेल, की जेणेकरून त्या सरफेसवरती तुम्हाला काय मिळेल, हा परपेंडिक्युलर तुम्हाला मिळून जाईल. म्हणजेच काय, ए परपेंडिक्युलर ड्रॉन टू द सरफेस ऑफ ए वेव फ्रंट ऍट एनी पॉइंट ऑफ अ वेव फ्रंट इन द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट वेव्स. आता इथं इन द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट वेव्स, कारण इथं डायरेक्शन आपण सगळीकडे मिळणार आहे, फक्त एक पर्टिक्युलर डायरेक्शन आपण जी कन्सिडर केली ती म्हणजे राईट हँड साईडला, त्या डायरेक्शनला आपण काय म्हणतोय, प्रोपोगेशन ऑफ लाईट वेव्स. सगळ्या बाजूचा विचार केलाय का आपण, नाही, फक्त एकाच बाजूचा विचार केलाय, म्हणून काय म्हणतो, इन द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट वेव्स. समजलं का, हा झाला तुमचा वेव फ्रंट, हा झाला तुमचा वेव नॉर्मल. म्हणजे हे जे सर्फेस तुम्हाला मिळालं की स्पेरिकल वेव फ्रंट झाले, बरं का, स्पेरिकल सर्फेसेस जे आहेत त्याला आपण म्हणतोय स्पेरिकल वेव फ्रंट, आणि ही जी लाईन ड्रॉ केली तो आपला काय आहे, वेव नॉर्मल. येते लक्षात, समजलं, ठीक आहे. आता तिसरा आहे तो म्हणजे वेव सर्फेस. आता वेव सर्फेस म्हणजे आता वेगळं काही सांगायचं नाही, हा जो पहिली वेव मिळाली किंवा पहिला वेव फ्रंट मिळाला त्यालाच आपण काय म्हणतोय, वेव सर्फेस. ही दुसरी वेव फ्रंट मिळाली, हा दुसरा वेव फ्रंट आहे, याला म्हणतोय वेव सर्फेस. ही तिसरी वेव फ्रंट मिळाली याला पण आपण काय म्हणतोय, हा तुमचा वेव सर्फेस. आता पहिली वेव ज्या वेळेला मिळाली तर ह्याचा डिस्टन्स सपोज त्या सोर्सपासून इथं तुम्हाला टू मिळाला तर इथला डिस्टन्स किती असणार आहे, टूच असणार आहे. इथनं इथं किती असणार आहे, टू असणार आहे. म्हणजे या मीडियमवरती जेवढे वेव्स ट्रॅव्हल करत गेले त्यांचा फेज किती असणार आहे, सेम असणार आहे. मग सपोज पहिल्या वेव सर्फेसला मिळाला 2π, दुसऱ्या वेव सर्फेसला पुन्हा 2π, म्हणजे 2π 2π किती आला, 4π, परत तिसऱ्या सर्फेसवरती पोहोचला परत अजून 2π, म्हणजेच किती झाला, 6π, 2π, 4π, 6π, 8π, 10π, 12π, असे तुम्हाला ते काय मिळतील, फेस तुम्हाला मिळत जातील. ठीक आहे, मग आता वेव सर्फेससाठी स्टेटमेंट. The surface of sphere with source as center, with source as center and distance traveled
डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट लाईट वेव ॲज रेडियस वेअर वेअर ईच वेव वेअर ईच वेव अराईव्ह सायमल्टेनियसली सायमल्टेनियसली इट्स कॉल्ड वेव सरफेस. येते का लक्षात? बघा पुन्हा एकदा म्हणतो सांगतो मी. द सरफेस ऑफ ए स्पियर, म्हणजे पहिल्यांदा मी हा सरफेस स्पियर कन्सिडर करतो. सरफेस ऑफ ए स्पियर विथ सोर्स ॲज ए सेंटर अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट वेव. इथून इथंपर्यंत डिस्टन्स ट्रॅव्हल केला, ट्रॅव्हल्ड बाय लाईट वेव ॲज रेडियस.